हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टी स्ट्रीट ट्रीट्स बाय राधिका। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून एक अतिशय पौष्टिक असा आणि मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा पदार्थ। तर चला बघूया। इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ एक वाटी, घेतलं मीठ चवीप्रमाणे, घालणार आहे 2 छोटे चमचे तेल। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मिक्स पिठांचाही वापर करता येऊ शकतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता घालायचं आहे पाणी आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपल्याला हा गोळा घट्ट मळायचा आहे लागत लागत पाणी घालून। अशा पद्धतीत माझा गोळा मळून झाला आहे। हा गोळा घट्ट मळून तयार आहे। आता याला आपण झाकून 5 मिनटं बाजूला ठेवून देऊया। इथे मी एका कढईत घेणार आहे पाणी, साधारण 4 ते 5 कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि याला आपल्याला उकळी येईपर्यंत उकळायचं आहे। आता याच्यात घालायचं आहे मीठ, मोठा चमचा तेल आणि याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे। आता हा कणकेचा गोळा घेतला आहे जो भिजवून ठेवला होता, याला अशा पद्धतीने कात्रीने कापून घेणार आहे। तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता, हाताने गोळे करू शकता। आपल्याला हे पूर्ण शिजेपर्यंत याच्यात गुळून घ्यायचे आहेत। याचा रंग बदलला आहे आणि हे व्यवस्थित शिजले आहे। आता याला काढून घ्यायचं आहे बाजूला। सगळं पाणी निथळून आपण हे एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। आता इथे एका पॅनमध्ये घ्यायचं आहे तेल 1 मोठा चमचा। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात घालायचं आहे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या। हे हलक्या परतायचे आहे। लसूण हलका परतून झाला की त्याच्यात घालायचं आहे 1 मोठ्या कांद्याच्या पाकळ्या। अशा मोकळ्या करून आपल्याला घ्यायच्या आहेत। तुम्ही साधा कांदा चिरून घेतला तरीही चालणार आहे, पण यांनी ते दिसायला आणि टेस्टला खूप छान होतं। घालणार आहे ढोबळी मिरची, ती पण अशीच मोठी चिरून घेतलेली। त्याच्यात घालायचं आहे 1 मोठा चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा केचप। खट बनवण्यासाठी याच्यात शेजवान सॉस पण वापरू शकता। आता याच्यात घालणार आहे 1 छोटा चमचा सोया सॉस आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात घालायचे आहेत गव्हाचे गोळे किंवा याला आपण गव्हाचा पास्ता म्हणूया हवं तर, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालं की याच्यात घालायचे आहे थोडं सीझनिंग, हे ऑप्शनल आहे, आणि घालणार आहे थोडी कोथिंबीर। याने एकदम फ्रेश अशी छान चव येते। आता आपल्याला हे साधारण 5 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे सॉस आणि आपण जे सीझनिंग टाकलं त्याचं सगळं फ्लेवर छान मिक्स होईल। हे हलके परतून झाले आहेत, चवीला खूप मस्त लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा।